नाही असं आहे की आपण कारखान्याचं भाडेतत्वावर आपण घेत होतो का नाही, करार संपलेला आहे त्याचा आणि कराराची मुदत वाढून देण्यासाठी आपल्याला तो अधिकारही होता कर वाढून मिळा म्हणून. परंतु आता झालेल्या निवडणुकी पार्श्वभूमीवर जो सभासदांनी दिलेला कौल आहे त्यामुळं आता आमच्या दृष्टीने तो करार आता संपलेला आहे. आता नवीन निवडून आलेल्या संचालक मंडळाने कारखाना चालवावा, काम करावं, त्यांना काय लागलं सहकार्या त्यांना मी द्यायला तयार, आम्ही द्यायला तयार आहोत. त्यामुळं कारखाना करारामुळं काही कारखाना त्यांना चालवण्यामध्ये अडचण येईल असा कुठला आता मुद्दा राहिला नाही. आमच्या दृष्टीने तो विषय संपलेला आहे. नाही आता नवीन संचालक मंडळ आहेत, अजून त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवड व्हायची आहे, त्याचा निर्णय करतील ना ते. आपण एखादा प्रकल्प ज्यावेळी करतो तर प्रकल्पाच्या पाठीमागच्या ज्या भावना असतात त्या आपण जाणून घेतल्या पाहिजे. सर्व राष्ट्रपती सर्वोच्च व्यक्ती आहेत आपल्या देशातल्या, त्यामुळं त्यांच्या बाबतीमध्ये अशी काही विधानं करून वाटतं ते जे ते खरं एक समंज ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे मला वाटतं त्यांनी हे राजकीय विधानं करणं सोडून दिलं पाहिजे. कारण या शैक्षणिक संकुलाबाबतीमध्ये किंवा दर्शन कॉम्प्लेक्सच्या बाबतीमध्ये उद्घाटनाचं निमंत्रण आपण प्रधानमंत्र्यांना दिलं, त्याने ते स्वीकारलं आणि आपण निळवंडे प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करतो आपण, याचा अर्थ आपण प्रकल्पाचं काम थांबलेलं नाही आहे. पर आपण चाचणी घेतली आपण कालव्यांची, मला वाटतं ते सत्ता गेल्याची आश्वासन प्रचंड आहे आणि त्या निमित्ताने असे ते विधानं करत राहतात. फार गंभीर घ्यायचे नसतात आपण ते. सकाळी पंढरीला सांगितलं मी, सकाळी माळशिर असताना लोकांनी विचारलं, वेगवेगळ्या पक्षाचे लोक आता मुख्यमंत्री पण ठरवायला लागले. आता नाही, प्रत्येक पक्षाला अधिकार आहे त्यांचा कोण मुख्यमंत्री करायचा, पण ते संख्या बळ लागते त्याला. 30-40 आमदार निवडून आणून तो मुख्यमंत्री होत नाही ना माणूस. पण मला वाटतं पण स्वप्नरंजन करायला हरकत नाही. काही लोकांना स्वप्नात राहायची सवय तर राहू दिलं पाहिजे.